बांधकाम आणि अंतर्गत सजावटीसाठी एक विशिष्ट बजेट असावं लागतं, कारण बजेटिंग शिवाय आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात करू शकत नाही। याच विषयावर अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत बजेट एक्सपर्ट खान अब्दुल सलाम आणि त्यांच्याबरोबर सुसंवाद साधतायत आमचे प्रतिनिधी शंतनू। इंटीरियर बजेटचे प्रकार तीन भागात मोडतात, चला तर जाणून घेऊया त्या प्रकारांविषयी। एक आहे मीडियम क्लास, एक आहे हाय क्लास आणि एक लक्झरियस क्लास। मीडियम क्लास मध्ये आम्ही बेसिक मटेरियल जे आहे ते यूज करतो, हाय क्लास मध्ये थोडं फार चांगलं मटेरियल असतं आणि लक्झरियस मध्ये टॉप एंड मटेरियल्स आहेत। पण सर, आता तुम्ही जसं म्हणालात की ए बी आणि सी म्हणजे एक मिडल क्लास किंवा एक अपर क्लास आणि एक लक्झरियस क्लास, तर ह्याबद्दल थोडी सविस्तर माहिती देता येईल? हो, म्हणजे काय मटेरियल्स नक्की कशा काय वापरतात किंवा कॉस्टिंग साधारण काय असतं? ते मीडियम इंटिरियरमध्ये आम्ही जे आहे बेसिक मटेरियल म्हणजे आपलं फ्लोरिंग, समजा फ्लोरिंग आपण घेणार ते असणार विट्रीफाईड टाईल, आणि देन आपलं सिलिंग असणार पी ओ पी सिलिंग, पेंट असणार लाईक वेलवेट पेंट असणार, हे सगळं काही मीडियम बेसिक ॲम्युनिटीज हे आहे। आणि त्यानंतर आम्ही हाय क्लास इंटिरियरमध्ये जे आहे मार्बल आहे, फ्लोरिंगला मार्बल टाकतोय, आणि वॉल पेंटला आम्ही बेस्ट क्वालिटी वॉल पेंट आहे, टेक्स्चर्स आहे हे पण घेऊ शकते, आणि नंतर सिलिंगला आम्ही जिप्सम बोर्ड आहे ते घेऊ शकते, स्विचेस आहे, इलेक्ट्रिकल फिटिंग्स आहे, हे सगळे लक्झरीमध्ये मीडियममध्ये जे असणार ते मीडियम क्लास असणार। आणि लक्झरियसमध्ये जे बजेटिंग आहे आम्ही असं करतो की फ्लोरिंगला इटालियन मार्बल हे सगळ्यात हो हो, आणि याचे बजेटिंग असं असतात रेट वाईज मीडियमला अराउंड 1500 रुपीज पर स्क्वेअर फीट, आम्ही स्क्वेअर फीट असं बजेटिंग करतो 1500 रुपीज पर स्क्वेअर फीट, त्यामध्ये फ्लोरिंग टू सिलिंग सगळे काय ते 1500 मध्ये सगळे काय फ्लोरिंग फर्निचर इलेक्ट्रिकल पेंटिंग पी ओ पी हे सगळे काही येणार हो हो। आणि मीडियममध्ये अंदाजन आपला 2000 ते 2500 रुपये हे असणार, आणि लक्झरियसमध्ये 3000 ते 5000 असं आहे आमच्या। तर आत्ताच आपण बोलताना विषय निघाला, तुम्ही जो रेट सांगितला तो पर स्क्वेअर फीटनी सांगितलं, हो तर युजली आपण हेच मापदंड मानतो का स्क्वेअर फीटचं? स्क्वेअर फीट हे सगळे जणांना काही माहिती आहे, नाहीतर आम्ही स्क्वेअर मीटर पण काढू शकतो, रेटचं काही इश्यू नाही आहे। बरं सर, आता तुम्ही जसं इंटिरियर बद्दल बोलता तर इंटिरियरमध्ये पण म्हणजे आता सिलिंग धरलं आपण किंवा फ्लोरिंग धरलं किंवा आपले ॲक्सेसरीज असतात किंवा अँटीक पीसेस असतात, वॉल पेंटिंग लावतो, या सगळ्याचं परत तुम्ही बायफर्केटेड बजेट काढता का? हो, आम्ही एक डिटेल बजेट काढतो, त्यामध्ये आम्ही सगळं काय जे आहे जे इंटिरियरमध्ये आम्ही यूज करणार आहे ते सगळं काय आम्ही त्यामध्ये टाकतो, आणि त्या रेट त्याचे स्क्वेअर फीट रेट आणि पूर्ण किती रेट एंड रिझल्ट हाऊ मच इट विल बी त्यामध्ये सगळे काय असते तर ते आम्ही डिटेल बजेटिंग अँड कॉस्टिंग। तुम्ही सिक्युरिटी संदर्भात काय विचार असतो इंटिरियर डिझायनर? सिस्टममध्ये नॉर्मली आम्ही व्हिडिओ डोर फोन हे टाकतो, आता तुम्ही बघत असेल बेल असते आपले, तर त्याबद्दल आम्ही हे व्हिडिओ डोर फोन टाकतो। व्हिडिओ डोर फोनमध्ये कोणी आहे तुमच्या घरी कोणी आलं आहे ते तुम्ही बघू शकतो, तिच्याशी बात करतो हो फोन हो, हां त्याची इमेज पण तुम्हाला सगळी दिसते हो। त्यानंतर आम्ही ॲक्सेस कंट्रोल सिस्टम हे पण आम्ही टाकू शकतो, ॲक्सेस कंट्रोल तुमच्या फिंगरप्रिंटमधून होतो, तुम्ही तुमचे फिंगरप्रिंट रजिस्टर करा त्यामध्ये, आणि नंतर तुम्हाला अगर ॲक्सेस पाहिजे आहे तर तुमची फिंगर प्रिंट जास्त हो हो, नाहीतर कुणाला पण ॲक्सेस नाही। देन वी हॅव मोशन डिटेक्टर, ते तुम्ही जिकडे तुम्हाला जायचं आहे तुम्हीही जाऊ शकता, बरं कोणी दुसऱ्या माणसं तिकडे जाऊ नाही शकत। देन वी हॅव ग्लास ब्रेकर, जेव्हा कोणीतरी ग्लास फोडला तेव्हा अलाराम सुरू होणार, आणि हे सगळं काय तुमच्या फोनवर SMS पण येऊ शकते, तुम्ही नाही आहे घरात त्यावेळी कोणीतरी आला कोणी काय केलं तुम्हाला SMS लगेच SMS येणार। पण याचं साधारण कॉस्टिंग वगैरे काय असतं, म्हणजे सर्वसामान्यांना परवडणार असतं? हो हो हो, व्हिडिओ डोर फोन तुम्हाला 6000 ते 10000 ह्यापर्यंत व्हिडिओ डोर फोन हे बेसिक आहे। बरं, नंतर तुम्ही एक 2 बेडरूम हॉल किचनच्या फ्लॅटला साधारण
25 ते 30 हजार रुपयामध्ये सगळं काय सिक्युरिटी बेसिक सिक्युरिटी तुम्ही करून घेऊ शकता. पहिली झाली आता सिक्युरिटी म्हणजे पूर्ण घराची. तर मला थोडं कन्स्ट्रक्शनच्या कॉस्टबद्दल अजून थोडी माहिती द्या. कन्स्ट्रक्शन म्हणजे आपलं जे बेसिक कन्स्ट्रक्शन आम्ही करतो त्यासाठी नियर अबाउट यू कॅन कीप 500 to 700 rupees पर स्क्वेअर फीट. हे आपलं बेसिक कन्स्ट्रक्शन कॉस्ट हे इतकं 500 to 700 rupees पर स्क्वेअर फीट पडणार. यामध्ये जे पण बेसिक अमेनिटीज आहे फ्लोरिंग हे सगळे काय हे सगळे काय येणार, परंतु आपल्याला इंटिरियर कॉस्टिंग यामध्ये नाही आहे. म्हणजे ह्याच्यातलं जे फ्लोरिंग वगैरे असेल ते एकदम बेसिक स्टँडर्ड असेल. इव्हन भिंती किंवा सिलिंग असेल ते पीओपी असतं की नाही साधारण बेसिक कन्स्ट्रक्शन कॉस्ट. बरं, कन्स्ट्रक्शन आणि इंटिरियर हे वेगळे. बरं, ग्रेट. सर, तुम्ही बजेटिंगबद्दल आम्हाला खूप छान माहिती दिली आहे. या सगळ्याचा आमच्या रसिक प्रेक्षकांना नक्कीच उपयोग होईल याची मला खात्री आहे. तुम्ही इथे आलात त्याबद्दल आमच्या सर्व टीमकडून तुमचे हार्दिक आभार. थँक्यू. धन्यवाद.